राज्य की राजनीति में गुंद रत्न सदावर्ते बनाम शरद पवार का अल्फाजी घमासान चर्चा का विषय है अब उसी बीच एस सहकारी बैंक चुनाव के परिप्रेक्ष्य में सदावर्ते ने नागपुर का दौरा किया और इसी दौरान गणेश पेट स्थित राहुल डिलक्स में विशेष सभा का आयोजन किया गया गौरतलब है कि शरद पवार से हमेशा ही आड़े हाथ लेने वाले गुंधरत्न सदावर्ते ने इस सभा का नाम शरद पवार वैचारिक वायरस निर्जंतुकीकरण ऐसा रखा है जिसके विषय में स्पष्टीकरण देते हुए सदावर्ते ने पवार पर तंज कसा उन्होंने कहा कि हम शरद पवार को ज्येष्ठ नेता बिल्कुल नहीं मान तो उन्हें बस आयु वु व्यक्ति मानते है क्यूँकी जो व्यक्ति नागपुर के भूमि पर हुए गोवारी हत्याकांड को पीठ ढिखा भागता है यकीन वह नेता कहलाने के लायक नहीं साथ ही साथ वह बोले कि हम विदर्भवादी हैं और डॉक्टर आम्बेडकर ने छोटा प्रदेश बड़ा विकास की संकल्पना को रखा था जिसके कारण हमें लगता है कि विदर्भ का स्वतंत्र होना जरूरी है जिसके बाद नागपुर में एसटी सहकारी बैंक का मुख्यालय होगा ओबीसी पर तंज कसते हुए गुंदरत्न सदावर्ते बोले कि भारत की स्थिति क्या है उन भिक्ओ से पूछो पाकिस्तान के मौलानाओं से नहीं बाजार बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे म्हणूनच या प्रक्रियेला शरद पवार वैचारिक वायरस निर्जंतुकीकरण सभा असे नाव दिलेले आहे आणि त्यामुळं निवडणुकीची फार घोर नाही आहे स्वतंत्र विदर्भासाठी मुख्यालय या बँकेचं नागपुरात व्हावं ही भावना आहे स्वतंत्र विदर्भवादी आम्ही आहोत हे सुद्धा स्वतंत्र विदर्भवादी आहे तुम्हाला सांगायला आनंद होईल की जामुंतरावजींच्या नंतर जर महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र विदर्भ व्हावा म्हणून जर सभा आणि बैठका घेतल्या असतील तर त्या आम्ही दस्तूरखुद मुंबईतून घेतल्या आम्ही काही लोकांचा विरोध पत्करला परंतु छोटी राज्य संकल्पना महत्वाची ती दृष्टी आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे तेच या हिंदुस्थानी प्रत्येकाचा विचार आहे कारण छोट्या राज्य निर्मितीतून पूर्ण विकास होत आहे त्यासोबतच आम्हाला सांगायचं आहे आणि आता आम्ही पोलखोलही करणार आहोत की शरद पवार वैचारिक व्हायरसचा जो व्हेरियंट आहे ते आम्ही सभेमध्ये दाखवू समान नागरिक कायदा जो आहे त्या कायद्याच्या संदर्भानं पवारांचा व्हेरियंट जे आहे ते, ते कशाप्रकारे काल रिॲक्ट झालं त्याचप्रकारे पवारांच्या डोक्यामध्ये काल आपण पाहिलं म्हणजे पवारांच्या आणि त्यांच्या दृष्टीने ते खानदेश आहे आमच्या दृष्टीने ते उत्तर महाराष्ट्र आहे त्यां आम्ही म्हणत नाही त्यांची सटकली म्हणून परंतु वारंवार त्यांना हे धडे द्यावे लागतील आम्हाला आणि तिथे ज्या प्रकारे एका विशिष्ट समुदायाचा म्हणजे मराठा समाजाचा ज्या प्रकारे पवारांच्या दस्तूरखुज उपस्थितीमध्ये अपमान केला त्याँ त्याँ मदे त्या बाबतीत त्या वेरियंटच्या बाबतीतसुद्धा आजच्या सभेमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळं सांगायचं तात्पर्य की असदुद्दीन ओवेसी हो आज परत आम्ही सांगत आहोत या देशातला भिक्षू संघ या देशातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सांगू शकत आहे की या देशामध्ये किती गुन्हा लोक नांदतात तू सांगू शकत नाहीस किंवा पाकिस्तानातले मौलवी सांगू शकत नाहीत हे सुद्धा आज आम्ही ठणकावून सांगत आहोत बाकी आपण सभागृहामध्ये ऐकावं की आम्ही वेरियंट कशा प्रकारे डिसेक्शन करतो राजकुमार मोह के साथ क्षितिजा देशमुख बीसीएन न्यूज नागपूर